नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत वाशीमधील मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीतून मित्रांनो येथील गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर हे स्थिर होते परंतु शुक्रवारी घाऊक बाजारात कांदा वधारला आहे प्रति किलोमागे दरात कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त पाच रुपयांची वाढ यामध्ये झालेली आहे मित्रांनो शुक्रवारी बाजारात पावसामुळे आवक कमी झाली असून सर्वच बाजारात कांदा हा सुधारला आहे गेल्या काही महिन्यापासून ए पी एम सीत कांद्याचे दर स्थिर होते परंतु शुक्रवारी बाजारात आवक कमी असल्याने दरवाढ झाली आहे पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात पावसाळ्याआधी ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी असते पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात होते जुलै महिन्यात आणि त्यानंतर ही दर वधारत असतात त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तयारी म्हणून ठेवणीचे कांदे साठवणूक करण्यास ही सुरुवात होत असते मात्र यंदा बाजारात अवकाळी पावसामुळे साठवणुकीचे कांदे भिजल्याने दर्जा घसरला होता त्यामुळे मे महिन्यात ठेवणीतल्या कांदा खरेदीला ग्राहकांची मागणी रोडावली होती ए पी एम सीत शुक्रवारी अठ्याहत्तर गाड्या दाखल झाल्या होत्या घाऊक बाजारात प्रतिकिलो तीन ते पाच रुपयांची दरवाढ झाली असून सर्वात उच्चतम प्रतीचा कांदा आधी तेरा ते पंधरा रुपयांनी उपलब्ध होता आता तो सोळा ते वीस रुपयांनी विक्री हा होत आहे ए पी एम सी बाजारात शुक्रवारी कांद्याची आवक कमी झाली आहे तसेच सर्वच बाजारात कांद्याचे दर वाढले असल्याने ए पी एम सीतही कांद्याची दरवाढ झाली आहे अशी प्रतिक्रिया महेश राऊत व्यापारी कांदा बटाटा बाजार समिती यांनी दिलेली आहे